मित्रांनो तुमच्या शेतात कापूस पिकामध्ये बोंडळीचा प्रादुर्भाव झाल्यास कापूस पिकाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते त्यामुळे आपल्या कापूस पिकाला बोंडळीपासून बचाव करणे फार आवश्यक त्या आहे त्यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे बोंडळीची फवारणी करताना दोन स्टेपमध्ये वेगवेगळ्या औषधाची वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये फवारणी करायची आहे पहिली स्टेप म्हणजे तुमच्या शेतात बोंडळीची नेमकी सुरुवात झाली आहे त्यावेळेस तुम्हाला वेगळ्या औषधाची फवारणी करायची आहे आणि दुसरी स्टेप म्हणजे तुमचे पीक आर्थिक नुकसानाची पाती ओलांडली आहे म्हणजे बोंडळी वाढतच आहे अशा परिस्थितीत तुम्हाला वेगळ्या औषधाची फवारणी करायची आहे तर मित्रांनो आता आपण बघू पहिली स्टेप ज्यावेळेस तुमच्या शेतात बोंडळीची नेमकी सुरुवात झाली आहे तेव्हा तुम्हाला खालीलपैकी एका औषधाची फवारणी करायची आहे यामध्ये तुम्हाला क्यूनॉल फास पंचवीस टक्के ई सी प्रोपेनो फास पन्नास टक्के ई सी थायोडिकार पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी या तीन घटकांपैकी कोणते एक घटक ज्या कीटकनाशकामध्ये आहे ते कीटकनाशक तुम्हाला फवारायचे आहे मग ते कीटकनाशक कोणत्याही कंपनीचे असू द्या जर तुम्हाला क्यूनॉल फास पंचवीस टक्के ई सी या घटकाची फवारणी करायची असेल तर तुम्ही सिजंडा कंपनीचे इकालुक्स हे कीटकनाशक फवारू शकता आणि जर तुम्हाला प्रोपेनोफास पन्नास टक्के ई सी या घटकाची फवारणी करायची असल्यास क्युराक्रोम हे कीटकनाशक तुम्ही फवारू शकता तसेच जर तुम्हाला थायोडिकार पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी या घटकाची फवारणी करायची असल्यास तुम्ही बाहेरचे लार्विन हे कीटकनाशक फवारू शकता म्हणजे तुम्ही एकालुक्ष क्युराक्रोम लार्विन यापैकी कोणती एका कीटकनाशकाची चाळीस सीमेर प्रति वीस लिटर पंपासाठी फवारणी करू शकता मित्रांनो या कीटकनाशकासोबतच तुम्ही कोणतेही टॉनिक घेऊन मिक्स करून फवारू शकता मित्रांनो या कीटकनाशकाची फवारणी करूनसुद्धा बोंड अळी कमी झाली नाही आणि कापूस पीक आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली आहे म्हणजे बोंडळी वाढतच आहे अशा परिस्थिती तुम्हाला खालील घटकांची दुसरी फवारणी करायची आहे यामध्ये तुम्ही क्लोरोपायरिकास पन्नास टक्के प्लस सायफर मेथ्रीन पाच टक्के ई सी दुसऱ्या नंबरवर आहे प्रोपोनोफास चाळीस पर्सेंट प्लस सायफर मेत्रीन चार टक्के ई सी तिसऱ्या नंबरवर आहे क्लोरो एन्ट्रा निलीपोट दहा टक्के प्लस डॅम्बडा डासोलोथ्रीन पाच टक्के झेड सी चौथ्या नंबरवर आहे डेल्टा मेत्रिन एक टक्का प्लस ट्रायझोफास पस्तीस टक्के आणि पाचव्या नंबरवर आहे फेनेवेलेरेट रेट वीस टक्के ई सी या पाच घटकांपैकी कोणतेही एक घटक तुम्हाला फवारायचे आहे म्हणजे या पाच घटकापैकी कोणतेही एक घटक ज्या कीटकनाशकामध्ये आहे ते कीटकनाशक तुम्हाला फवारायचे आहे जसे तुम्हाला क्लोरोपायरिकास पन्नास टक्के प्लस सायपर मेथ्रीन पाच टक्के ई सी हे घटक असणारे औषध जर फवारायचे जर असेल तर तुम्हाला टाटा कंपनीचे करांडा तुम्ही फवारू शकता नंतर आहे प्रोफेनोफॉस चाळीस टक्के प्लस सायपर मेथ्रीन चार टक्के ई सी या घटकाची तुम्हाला जर फवारणी करायची जर असेल तर तुम्ही प्रोपेक्स सुपर सरपंच रॉकेट हे तुम्ही फवारू शकता नंतर आहे क्लोरो एन्टा निलिपोल दहा टक्के प्लस लॅम्रा डॉसॉलेथ्रीन पाच टक्के झर्सी हे घटक असणारे औषध तुम्हाला जर फवारायचे असेल तर तुम्ही ॲम्प्लिगो औषध हे फवारू शकता नंतरचं आहे डेल्टा मेथ्रीन एक टक्का प्लस ट्रायझोक्फास पस्तीस टक्के हे घटक असणारे औषध तुम्हाला फवारायचे जर असेल तर तुम्ही स्पार्कर किंवा डेल्ट्राज हे औषध तुम्ही फवारू शकता नंतरचं आहे फेनवाल्या रेट वीस टक्के सी हे घटक असणारे औषध फवारायचे जर असेल तर तर तुम्ही टाटा फेम हे औषध फवारू शकता याशिवाय मित्रांनो तुम्हाला पर हेक्टर पाच कामगंध सापळ्या लावायचे आहे यामध्ये कॅप्सूलच्या वासाने नर पतंग येऊन अडकतो त्यामुळे तो, तो समोरचा जीवन अवस्था पूर्ण करू शकत नाही त्यामुळे बोंडळी रोग कमी होऊ शकते मित्रांनो तुम्ही अशा प्रकारची फवारणी केल्यास तुम्ही कपाशीला बोंडळीपासून नक्कीच बचाव करू शकता